नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, वाऱ्याने बदलली दिशा. महिन्याच्या अखेरीस बर्फ उष्टीला नीना सक्रिय झाल्यास यंदा थंडीचा मुक्काम लांबणार. तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे बर्फवृष्टीला महिन्याच्या अखेरीस बर्फवृष्टी आणि वरून नीना सक्रिय झाला तर यंदा थंडीचा मुक्काम लांबणार असंही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. व असा वाढेल थंडीचा कडाका. महत्त्वाचे बोलायचे म्हटले तर पृथ्वीच्या एका विस्तीर्ण भूभागाच्या हवामानात वेगाने बदल होत आहे. भारतात ही वाऱ्याची दिशा बदलत आहे. उत्तरेकडील कमी दाबाच्या क्षेत्रात उच्च दाबामुळे वाऱ्याचा वेग वाढतो आहे. कोरडे वेगवान वारे वाहत आहेत. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश व राजस्थानात रात्रीच्या तापमानात घट होत आहे. व निरभ्र आकाशामुळे सध्या दिवस उष्णता व रात्री थंडी जाणवत आहे. हवामान शास्त्राच्या पूर्ण ऑक्टोबर महिन्यात असेच हवामान असेल व अनेक भागात रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा 2 अंशांनी उतरू शकते. महिना अखेर व नोव्हेंबरच्या सुरुवातीस अफगाणिस्तान आणि पाकिस्तानकडून येणाऱ्या पश्चिमी वादळी वाऱ्याचे तडाखे वाढल्या डोंगराळी भागात बर्फवृष्टी सुरू होईल. तसेच उत्तरी वाऱ्यामुळे दिवसाच्या तापमानातही घट होईल. त्याचा परिणाम गंगाकाठचा परिसर म्हणजेच राजस्थान मध्य प्रदेशपर्यंत दिसेल. स्कायमेटनुसार यावेळीला नीनाची स्थिती उद्भवू शकते. तसेच हिवाळा लांबू शकतो. तसेच थंडीचा कडाका नेहमीपेक्षा जास्त राहू शकतो. या स्थितीमुळे यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. प्रत्यक्षात अल दिनोमध्ये याचा विरुद्ध स्थिती असते. दरम्यान हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की हवामान बदलाचा परिणाम जगभरावर दिसत आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस पुढील 3 महिन्यातील थंडीचा अंदाज वर्तवला जाईल व सध्या काहीतरी सांगणे घ्यायचे ठरेल. त्यामुळे हवामान खात्याने अजून स्पष्ट करण्यात सांगितले नाही. तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे तीव्र चढ आणि उतार वाढले. हिवाळ्यावर परिणाम जाणवेल. हवामान तज्ज्ञ डॉक्टर डी एस पाई म्हणाले, वातावरणात तीव्र चढवर उतार होत आहेत. उदाहरणार्थ मान्सून व उष्णतेच्या एकाच क्षेत्रात वेगवेगळा परिणाम दिसतोय. एकीकडे अतिवृष्टी होते तर दुसरीकडे दुष्काळ आला आहे. हिवाळ्यात तापमानावर परिणाम दिसेल हवामान खात्याने केले स्पष्ट. व असा वाढेल थंडीचा कडाका. येत्या 2 आठवड्यात 4 अंशांनी घसरलेला पारा दिवाळीपर्यंत आणखी गारठा. शास्त्रज्ञ महेश पलावत म्हणाले, दिल्ली NCRमध्ये किमान तापमान 20 अंश सेल्सिअस आहे व पुढील 2 आठवड्यात ते 16.7 अंशपर्यंत उतरेल. पुढील दर आठवड्याला 1 ते 2 अंशाची घट होईल व ऑक्टोबर अखेरीस पश्चिमेकडील वादळी वारे आल्याने डोंगराळ भागात बर्फवृष्टी होईल व उत्तर वाऱ्यामुळे मैदानी भागात तापमान घसरेल. यामुळे दिवाळीच्या आसपास थंडी आणखीन वाढेल व वाऱ्याने बदललेली दिशा. महिन्याच्या अखेरीस बर्फवृष्टीला नीना सक्रिय झाल्यास थंडीचा मुक्काम लांबणार हवामान खात्याने केले स्पष्ट. व येत्या 2 आठवड्यात 4 अंशांनी घसरेल पारा असेही स्पष्ट केले. व ऑक्टोबर अखेरीस पश्चिमेकडील वादळी वारे आल्याने डोंगराळ भागात बर्फवृष्टी होईल व उत्तर वाऱ्यामुळे मैदानी भागात तापमान घसरेल. यामुळे दिवाळीच्या आसपास थंडी आणखीन वाढेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.